या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्यासाठी वरदायिनी असलेली व गेल्या 2 वर्षापासून बंद असलेली 40 गावची भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही बंद असून आमदार अवताडे यांनी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करून वारंवार पाठपुरावा करून बैठका घेत ही योजना सुरू केली। शुक्रवारी या योजनेचं पाणी जुनोनी येथील फिल्टर टाकीमध्ये दाखल झालं। ही योजना प्रदीर्घ काळानंतर सुरू झाल्यानं या भागातील माय माऊलींच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा बंद होणार असून ऐन उन्हाळ्यामध्ये यांना पाणी मिळणार आहे। मुबलक पिण्याचं पाणी तसेच म्हैसाळ योजनेचे 1992-93 सालापासून बंद असलेली ही म्हैसाळ योजना केंद्रीय वाहतूक दळणवळण व भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून 7 योजनांचा यामध्ये समावेश आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।